बातमी आहे सिन्नर इथून। सिन्नर येथे महागाईच्या विरोधामध्ये सिन्नर प्रहार व जनतेने तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस टाकी तसंच वाढलेल्या महागाई संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन दिले। सिन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनता या निवेदनामध्ये विनंती करते की महागाईचा भस्मासूर वाढल्याने जनतेचं जगणं हे कठीण झालंय। एकीकडे गॅस सिलेंडरच्या किमती या गगनाला भिडले तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलने देखील उच्चांक गाठलाय। कोरोनामुळे आधीच लोक कर्जबाजारी झाले तर एकीकडे बँका कर्ज वसुलीसाठी धपाटा लावताय, त्यास महागाईने जनतेचं कंबरडं मोडलंय। घरगुती गॅसच्या किमती देखील गगनाला भिडल्या, तर पेट्रोल डिझेल तसंच वाढती महागाई याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांकडे बोट न दाखवता जनतेचे प्रश्न सोडवावेत असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय। केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांना दोष न देता जबाबदारी झटकण्यासाठी आम्ही आपणाला सत्तेवर बसवलं काय असा प्रश्नही प्रहारच्या वतीने विचारण्यात आलाय। तर आमच्या मते महागाईला केंद्र आणि राज्य सरकार दोघंही जबाबदार असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय। महागाई कमी करणं राज्य सरकार व केंद्र सरकार या दोघांचीही जबाबदारी आहे, कारण महागाईतून मिळणारा कर राज्य आणि केंद्र सरकार दोघेही घेत असतात। पेट्रोल आज 120 रुपये आहे, यात केंद्र सरकार 28 रुपये कर घेतं तर राज्य सरकार 32 रुपये कर घेतं। जर दोघांनाही 25-25 रुपये कर माफ केला तर दोघांचा मिळून 50 रुपये कर कमी होऊन पेट्रोल 70 रुपये भावाने मिळेल। त्यामुळे किराणासह सर्वच महागाई कमी होईल आणि जनता सुखा समाधानाने जगू शकेल असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय। तर प्रहार पक्षाच्या वतीनं तसंच सिन्नरकरांच्या वतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारला ही विनंती करण्यात आली। एकमेकांकडे बोट दाखवण्याऐवजी महागाई कमी करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा असं या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय। अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। यावेळी गोपाळ गायकर, संजय कदम, अमित शिंदे, बापू साना, पंकज पेंढारे, जयदेव वाणेकर, रमेश लाड, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर भाऊसाहेब पिंपळे, नामदेव सणप, नंदू महाराज, अशोक हंडोरे, चांगदेव थोरात, चांगदेव तांबे, अर्जुन घोरपडे आदींसह या निवेदनावेळी हजर होते। महागाईच्या विरोधात सिन्नर प्रहारने तसंच जनतेने तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस टाकीसह वाढलेल्या महागाईच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महागाई कमी करण्याबाबत निवेदन सादर केलंय। आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वाढलेल्या महागाईच्या भस्मशिराच्या विरोधामध्ये आज सिन्नर तालुक्यातील गोरगरीब जनता आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गॅस घेऊन इथं आम्ही आंदोलन करत आहोत, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार राज्यामध्ये सरकार आहे आघाडी सरकार, भाजप आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आमचा एक मंत्री आहे। परंतु आमच्या घरामध्ये गॅसची टाकी 350 ऐवजी जर 1000 रुपये झाली असं तर शासनाकडे आम्ही महागाई कमी झाली पाहिजे ही मागणी केली पाहिजे का नाही? केलीच पाहिजे। म्हणून आज आम्ही वाढलेली महागाई कमी करण्यासाठी आमचा माणूस सत्तेत असताना सुद्धा आम्ही आंदोलन करत आहोत, कारण आपलं जर काही हवा असेल आपल्या आई वडिलांकडे तर मागितल्याशिवाय आई वडील आपल्याला देत नाही, त्यांच्या लक्षात येत नाही आपल्या पोराची फी भरायची आहे म्हणून। म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि आमचं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आमची विनंती आहे की आपण एकमेकाकडे बोट दाखवू नका। गेल्या 3 वर्षापासून आघाडी सरकार बोट दाखवतं केंद्राकडे आणि केंद्र बोट दाखवतं राज्य सरकारकडे आणि यांचे एकमेकांचे फॅन काय करतात, एकमेक टीका टिप्पणी करतात आणि आमच्या समस्या मात्र तशाच राहतात, कारण आज महागाई जी वाढली आहे याला जबाबदार एकतर राज्य सरकार नाही किंवा याला एकतर केंद्र सरकार जबाबदार नाही, याला जबाबदार दोघही आहे। तुम्ही म्हणसाल कसे मला सांगा, गॅसच्या टाकीचे भाव वाढले 1000 रुपये, पेट्रोलचे भाव झाले आता 120 रुपये, पेट्रोल होतं 35-40 रुपये आज ते झालं 120 रुपये, 120 रुपयामध्ये 60 रुपये जातात कंपनीला, वरचे 60 रुपयामध्ये भाऊ वरच्या ह्याच्यामध्ये 32 रुपये जवळपास टॅक्स जातो राज्य सरकारला आणि 28 रुपये टॅक्स जातो केंद्र सरकारला। म्हणजे पेट्रोलच्या भावामध्ये 32 रुपये राज्य सरकारला मिळतात आणि 28 रुपये केंद्र सरकारला भेटतात। मग राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतोय
आणि केंद्र राज्याकडे बोट दाखवतो हे कसं? जर तुम्हाला आमच्या जनतेची काळजी असेल तर राज्य सरकारने 35 रुपया म्हणजे 30 रुपये कमी करावे किंवा 25 रुपये कमी करावे. उद्धव साहेब पाहना माझी विनंती आहे की तुम्हाला जर आमची खरंच काळजी असेल तर तुम्ही घेत असलेल्या 35 रुपया म्हणजे 25 रुपये कमी करा. आणि केंद्र सरकारला पण आमची मोदी साहेबांना विनंती आहे तुम्ही जर. स्टार 24 न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे इगतपुरी.